प्रतिकूल परिस्थितीतूनही विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या मेहनतीवर परिश्रमपूर्वक अभ्यास करून यशस्वी व्हावे असा संदेश रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गव्हाण कोपर येथे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137व्या जयंतीच्या कार्यक्रमात दिला. रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजमध्ये संस्थेचे संस्थापक थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 137वा जयंती सोहळा आणि त्यानिमित्त लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांसाठी कैलासवासी जनार्दन आत्माराम भगत पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी उत्साहात संपन्न झाला. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजर काउन्सिलचे सदस्य लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी संस्थेकडे ठेवलेल्या 10 लाख रुपयांच्या कायम ठेवीवरील व्याजातून आलेल्या रकमेतून गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभ हस्ते रोख पारितोषिके वितरित करण्यात आली. या कार्यक्रमात रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागातून रयत ऑलिम्पियाड ही राज्यस्तरीय शिष्यवृत्ती प्राप्त करणारी दीक्षा रमेश वर्तक ही एकमेव विद्यार्थिनी ठरल्याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते तिला पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह आणि शाल देऊन गौरवण्यात आले. त्याचप्रमाणे उत्कृष्ट कार्याच्या गौरवार्थ दिला जाणारा रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर पारितोषिक विद्यालयास तिसऱ्यांदा प्राप्त झाल्याबद्दल विद्यालयाचे चेअरमन मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक आणि लाईफ मेंबर यांना पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. या सोहळ्याला विद्यार्थ्यांच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन तथा रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य अरुण शेठ भगत वायटी देशमुख शेवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील होलार तुकाराम हरिवाजेकर विद्यालयाच्या ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक दिनेश सासवडे स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंता शेठ ठाकूर विश्वनाथ कोळी गव्हाण ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच विजय खरत नावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील नावे येथील न्यू इंग्लिश स्कूलचे स्थानिक शाळा समितीचे चेअरमन चंद्रकांत भोईर पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा खरत ज्येष्ठ नेते जयवंत देशमुख वसंत शेठ पाटील सी एल ठाकूर आर सी खरत गणेश भोईर सुधीर ठाकूर मदन पाटील राजेंद्र देशमुख रघुनाथ देशमुख भाऊ भोईर काशीनाथ पाटील शिक्षक पालक संघाचे माजी उपाध्यक्ष नामदेव ठाकूर हेमंत ठाकूर वामन शेठ म्हात्रे भार्गव ठाकूर रामदास ठाकूर सुहास भगत शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष कुंदन मोकल गव्हाण ग्रामपंचायतीच्या सदस्य उषा देशमुख कामिनी कोळी सिंधुदाई घरत महिला मोर्चाच्या अध्यक्षा योगिता भगत उपाध्यक्षा सुजाता पाटील वैभव घरत अंकुश ठाकूर पी के ठाकूर व्ही के ठाकूर उत्तम कोळी काशीनाथ घरत राम मोकल प्राचार्या प्रणिता गोळे रामदास ठाकूर कांबळे गुरुजी एन सी म्हात्रे रुपेश म्हात्रे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिल सदस्य ज्योत्स्ना ठाकूर संस्थेचे लाईफ मेंबर रवींद्र भोईर प्रमोद कोळी गव्हाण विद्यालयाचे प्राचार्य गोवर्धन गोडगे ज्युनियर कॉलेजचे विभाग प्रमुख बाबूलाल पाटोळे यांच्यासह विद्यार्थी शिक्षक आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता मुली पण 22-23 वर्षापर्यंत लग्न करत नाही आणि मुलं सुद्धा 25-26 वर्ष लग्न करत नाही. त्या लहानपणा 28 वर्षात लग्न होतो. पण आपल्याला आपल्या आयुष्यात पुढे जर जायचं असेल तर पहिले हायस्कूलला अभ्यास केला बाहेर अभ्यास केला आणि म्हणून तिथल्या नेत्यांनी आपल्या भगत साहेबांनी सुविधा केली आमच्या घरामध्ये आणि आमचं नातं जोडलं आणि मी त्याच्यानंतर त्यांचा आदर्श घेतला. कर्मवीरांनी भगत साहेबांचा भगत साहेबांचा आदर्श काय होता ती समाजसेवा ही शाळा सातारमध्ये आलेली असली तर इथं प्रत्यक्ष शाळा सुरू करायचं सुरू करण्याचं काम केलं भगत साहेबांच्या नेतृत्वाखाली झालं. बाकीच्या प्रत्येक गावात आपण भगत साहेबांची पुण्याची साजरी करतो तर त्यामध्ये आमचं 14 गाव, 18 गाव, 95 गाव भांडण मारायला झाल्या त्यांनी मला जीवन लावली आणि मी यशस्वी झालो.